आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा आणि या सुशांत सिंग आणि दिशांत सालियांच्या बाबतीमध्ये सत्य लोकांना बाहेर येऊन दे, म्हणजे ए फॉर आफताब आणि ए फॉर आदित्य. जेव्हापासून सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान या दोघांचीही मृत्यू झाली त्या दिवसापासून आजपर्यंत आपण सगळ्या जणांनी विचार करायला हवा की महाराष्ट्रामध्ये एवढे राजकारणी लोक आहेत, एवढं राजकीय नेते लोक आहेत. जेव्हा जेव्हा सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियांचा प्रश्न येतो, मुद्दा काढला जातो, तेव्हा फक्त आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं जातं? दुसऱ्या राजकारणीचं नाव का घेतलं जात नाही? का उल्लेख करत नाही? काय दुसरे राजकारणी महाराष्ट्रात नाही? म्हणजे कुठे ना कुठेतरी डाल में कुछ काला आहे म्हणून तर फक्त एकाच माणसाचं सातत्याने नाव घेतलं जातं की बाबा सुशांत सिंग राजपूत आलं तर आदित्य ठाकरे, रिया चतुर्वेदी आलं तर आदित्य ठाकरे, दिशा सालियान आलं तर आदित्य ठाकरे. म्हणजे एवढे सगळे लोक आत्तापर्यंत मी असो, सन्मान्य राणेसाहेब असतील, सन्मान्य आमचे अमित साटमजी असतील, सन्मान्य अतुल भाटकरजी असतील, आम्ही सगळेजणच ह्याबद्दल बोलत होतो. त्याचबरोबर सुशांत सिंगचे फॅन पण वारंवार बोलत आहेत की बाबा ह्याची चौकशी व्यवस्थित करा. पण आत्ता काल ज्यांनी हा विषय लोकसभेमध्ये बाहेर काढला ते खासदार राहुल शेवाळे, ते नेमकं कोण आहेत? ते मातोश्रीच्या पहिल्या किचन कॅबिनेटमध्ये होते, ह्यांचे लाडके होते, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून वर्षानुवर्ष काम केलेलं आहे. आता काल मी आदित्य ठाकरेची भूमिका ऐकली की बाबा मी त्याला काडीचा किंमत देत नाही, पण स्थायी समिती अध्यक्ष असताना, खासदार असताना जेव्हा तुमच्या घराकडे पेट्या पोचवायच्या तेव्हा राहुल शेवाळेला किती किंमत होती तेही तुम्ही सांगा. आणि जेव्हा आत्ता जेव्हा त्यांच्याच किचन कॅबिनेटमधला एक खासदार बाहेर येऊन जेव्हा सांगतोय की बाबा रिया चतुर्वेदी आणि त्याच्यामध्ये जे 44 कॉल झाले त्याच्यामध्ये AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आहे, तर मग ह्याची तर चौकशी झालीच पाहिजे. आतापर्यंत जे आम्ही लोक बोलत होतो त्याच्यापेक्षाही महत्त्वाची भूमिका आता राहुल शेवाळेजींनी घेतलेली आहे. म्हणून माझं एवढं स्पष्ट म्हणणं आहे, होऊन द्या एकदा. माझं म्हणणं आहे की एकदाच तुम्ही आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा या दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या बाबतीमध्ये, कर होऊन दे. जसं आता श्रद्धा वाळकरच्या केसमध्ये आफताबची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आली, तसंच आदित्य ठाकरेची एकदा नार्को टेस्ट करा. म्हणजे ए फॉर आफताब आणि ए फॉर आदित्य, सगळे विकृतीचं नाव आता एकच समान झालेलं असं दिसतंय. म्हणून एकदाच ह्याची नार्को टेस्ट करून आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा आणि या सुशांत सिंग आणि दिशांत सालियांच्या बाबतीमध्ये सत्य लोकांना बाहेर येऊन दे. दिशा सालियांची केस आज पण मुंबई पोलिसांकडे आहे, CBIकडे नाही आहे. CBI फक्त सुशांत सिंग राजपूतचीच केस फक्त इन्व्हेस्टिगेट करते. म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगेन, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना सांगेन की दिशा सालियांची केस जी आज मुंबई पोलिसांकडे आहे ती कृपया करून आपण परत रिओपन करा, त्याची परत चौकशी करा. नेमकं 8 आणि 9 जूनच्या रात्री काय झालं, कशामुळे सुशांत सिंग ची हत्या करण्यात आली, कशामुळे काय काय घटना, CCTV फुटेज आज पण का गायब आहे, तिकडच्या व्हिजिटर जे पुस्तक आहे त्याची पानं 8 आणि 9 तारखेची का फाडली गेली, आज पण दिशा सालियांचा फायनल पोस्टमार्टम रिपोर्ट बाहेर आलेला नाही. मग अगर तिची खरंच आत्महत्या होती मग एवढ्या सगळ्या गोष्टी का लपवल्या जात आहेत? म्हणून एकदाच आदित्य ठाकरेची, कारण का आत्ता सगळेजण बोलायला लागलेत, पहिलं फक्त मोजके दोघं तिघं बोलायचे, आज महाराष्ट्र आणि देश बोलतोय की आदित्य ठाकरेची चौकशी करा. म्हणून एकदाच आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा आणि सत्य बाहेर आणा. ऐसा है कि दिशा सालियान और सुशांत सिंह केस के बारे में कल राहुल शेवाले जी ने जो खासदार है उन्होंने सांसद है उन्होंने लोकसभा में मांग की कि जो AU नाम का जो व्यक्ति है वो आदित्य उद्धव ठाकरे है जिसने रिया चतुर्वेदी को 44 कॉल किए. हम लोग पहले दिन से बोल रहे हैं
कि सुशांत सिंह और दिशा सालियान के केस में जिस मंत्री का इन्वॉल्वमेंट है, जिस बारे में बिहार पुलिस ने भी रिपोर्ट तैयार की है, उनका नाम आदित्य ठाकरे का नाम बिहार पुलिस ने भी लिया था, सुप्रीम कोर्ट में भी इस बारे में मेंशन हुआ था कि तभी के चीफ मिनिस्टर का बेटा उस केस में इन्वॉल्व है, ये सुप्रीम कोर्ट का डॉक्यूमेंट है, डॉक्यूमेंटेड है ये। तो इतना सब होने के बाद अगर सच्ची में सच बाहर आना होगा तो जैसे श्रद्धा वालकर के मर्डर के बाद आफ्ताब का नार्को टेस्ट करने के बाद सच्चाई बाहर आई, वैसे ही दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत के केस के बारे में आदित्य ठाकरे की नार्को टेस्ट होनी चाहिए, जिससे सच बाहर आएगा और दूध का दूध पानी का पानी हो जाए। नहीं, सच्ची में, क्योंकि जिस तरीके से ये दोनों केस अगर आप देखेंगे, ए फॉर आफ्ताब उसकी सच्चाई बाहर आ गई, वैसे ए फॉर आदित्य अभी सच्चाई बाहर आनी चाहिए। नहीं, इसमें नीतीश राणे पेटी पॉलिटिक्स कर रहे हैं, राणे साहब पेटी पॉलिटिक्स कर रहे हैं, अमित साटम कर रहे हैं, लाखों सुशांत सिंह के फैन कर रहे हैं, अभी राहुल चावल सारे पेटी पॉलिटिक्स कर रहे हैं। और सच्चाई की पॉलिटिक्स क्या, सच्चाई की मूर्ति सिर्फ आदित्य ठाकरे, बाकी हम सब झूठ बोल रहे, एक आदमी बोलता तो मान जाते, इधर सारी की सारी दुनिया बोल रहे कि आदित्य ठाकरे का उसके अंदर इन्वॉल्वमेंट है, तो उसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए ना। दिशा सालियान की केस आज भी मुंबई पुलिस के पास है, मैं मुख्यमंत्री जी को, उप मुख्यमंत्री जी को मांग करूंगा कि दिशा सालियान की केस वापस रीओपन करे। उसका आयो दो बार बदला गया, उसका सीसीटीवी फुटेज आज भी गायब है, उसका विजिटर बुक का 8 और 9 तारीख का उसके पेजेस आज भी फटे हुए है, उसका जो टावर लोकेशन है उस रात का वो मैच होना चाहिए। तो ये सारी चीज जब तक तो बाहर आती नहीं है, मैंने रिया चतुर्वेदी का देखा कि उसका बोलना है कि एयू कुछ और है, जब एयू वो नंबर पे किसी ने फोन किया तो वो बोलता है नहीं मैं एयू नहीं हूँ, एसयू हूँ। तो असली एयू कौन है, किसका ट्विटर हैंडल पे AUT ठाको और सच्चाई बाहर निकालो। सर, संजय राउत आरोप करणाऱ्यांना आरोप करून द्या। अरे संजय राउत ची उरली सुरली काल रात्री प्रवेशानंतर निघालेली आहे, त्याला सांग पहिला आपली घातलेली वाचव आणि मग आता हे वक्तव्य दे। ते म्हणतात की सुशांत राजपूत यांचे दरबद्रीपणाचं राजकारण सुरू आहे, मुख्यमंत्री वेळ आली तेव्हा मग दुसऱ्यांवर आरोप करायचे, ह्यालाच म्हणतात उद्धव ठाकरेची उरलेली सेना। ते म्हणतात 2024 आता किती तुम्ही फायली काढल्या, तरी 2024 ला 200 कोण म्हणतंय, कोण म्हणतंय, धावून दे रे, कसल्या कचऱ्याबद्दल बोलतोस तू, दुसरा विषय बोल। ह्याला एक ग्रामपंचायतीची लायकी नाही, तुम्ही लोक तो आम्हाला लोकांना त्याच्याबद्दल प्रश्न, आम्ही 4-4 लाख लोकांमध्ये निवडून येतो, हा 200 ग्रामपंचायत आम्ही निवडून आणतो, ज्याला स्वतःला ग्रामपंचायतचा सरपंच बनण्याची लायकी नाही, उभं राहत नाही, त्याला बद्दल आम्ही काय उत्तर द्यायचं।